नेक्स्ट जो आहे तर तो आहे माउथ पार्ट्स इन इन्सेक्ट, कोणत्या कोणत्या टाइपचे माउथ पार्ट्स असतात ते आपण आता पाहूया. पहिलं जे काय दिसतंय तुम्हाला तर हे क्रिकेट आहे. हा जो काय मॉल क्रिकेट असतो रात्रीच्या वेळेस बघा, काही जे काही छोटा छोटा एकदम बारीक कर्कश आवाज येत असतो रात्रीच्या वेळेस, संध्याकाळी किंवा मग रात्री 7-8 वाजता गवतातून आवाज येत असतो, बारीक कर्कश आवाज येत असतो, तर तो एका इन्सेक्टचा येत असतो, त्याचे नाव आहे क्रिकेट. आता हा जो काही क्रिकेट आहे तर ह्या क्रिकेटचे जे काही माउथ पार्ट आहेत ते चेविंग टाईपचे असतात, म्हणजे जे काही गवत आहे तर ते गवत कुरतडून खाण्यासाठी त्या माउथ पार्टचा तो वापर करत असतो. आणि जे कुरतडून खाण्यासाठी ज्या माउथ पार्टचा यूज करत असतो एखादा इन्सेक्ट, तर त्याला मॅन्डिबुलेट टाइप इन्सेक्ट असं, मॅन्डिबुलेट टाइप माउथ पार्ट असं सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. त्यानंतर हाऊस फ्लाय जे आहे तर 2 नंबरचे जे दिसतंय तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलं की जे काय स्पून आहे, स्पून लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी हाऊस जे काय माउथ आहे, माउथ जे काय पार्ट्स आहे तर त्या पार्ट्सचे रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे. बरोबर, जर अशा प्रकारे स्पून लाईक स्ट्रक्चर जर असेल, चमच जे आहे आपण भाजी वाढण्यासाठी किंवा मग छोटीशी जी काही चमच असेल तिच्या ज्यावेळेस आपण तिला ज्यावेळेस आपण बघतो तर सेम त्याच्या सारखं स्ट्रक्चर या ठिकाणी दिसतं. तसं जर स्ट्रक्चर असेल तर ते लॅपिंग टाइपचं स्ट्रक्चर असतं, अँड लॅपिंग टाइप माउथ पार्ट प्रेझेंट इन द हाऊस फ्लाय. ओके, त्यानंतर असणार आहे हॉर्स फ्लाय. आता हॉर्स फ्लाय जी आहे तर ही हॉर्स फ्लाय तुम्हाला जी आपली हॉर्सवर आढळणारी जे काय फ्लाय असेल, छोटी माशी सारखी हॉर्स फ्लाय सारखी जी दिसत असते ती, तर तिच्यासारखं जे काय स्ट्रक्चर, तिचं जे काय स्ट्रक्चर असतं तर ते पर्चिंग अँड सकिंग टाइप असतं, म्हणजे होल करायचं आणि होल केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही ज्यूस आहे ते सक करायचं, सेम एज लाईक मॉस्किटो. ओके, तर अशा प्रकारे स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फंक्शन सेम आहे परंतु माउथ पार्ट्स ऑफ द मॉस्किटो अँड हॉर्स फ्लाय, ओके, हॅव अ नंबर ऑफ द डिफरन्सिएशन, लार्ज डिफरन्सिएशन शोन इन दॅट माउथ पार्ट्स. ओके, दिस इज अ लॉंग प्रोबोसिस अँड दिस इज शॉर्ट प्रोबोसिस. ओके, हॉर्स फ्लाय दुसरं एक एक्झाम्पल जर पाहिलं आपण हॉर्स फ्लायच्या व्यतिरिक्त, तुम्ही जे काही गुरं आहे तर गुरांवर बसणारी जे काही गोमाशी असते, गोमाशी पाहिलेली तुम्ही, गोमाशी, हॅलो, आपण तिला गोमाशी बोलतो बघा, गायींवर वगैरे बसत असते बघा, तर पाहिलेली आहे, हॅलो, हाँ सर, हाँ पाहिलेली ना, तर तिचं जे स्ट्रक्चर आहे माउथ पार्टचं तर ते अशा प्रकारे असतं. ओके, सकिंग टाइपचे माउथ पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतात. त्यानंतर जे काय आहे मॉस्किटो, तर मॉस्किटोचे जे काय माउथ पार्ट आहेत तर ते सुद्धा मॉडिफाय झालेले आहेत, पर्चिंग अँड सकिंग टाइप माउथ पार्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असतात मॉस्किटो मध्ये. ओके, त्यानंतर जो काही मौत आहे तर त्या मौतचं जे काही मौत आहे तर ते मौतचं मॉडिफिकेशन ह्या प्रकारे झालेलं आहे. ह्या हे जे काय आहे मौत आणि बटरफ्लाय, तर या ठिकाणी बघा एक हत्तीच्या सोंड सारखं स्ट्रक्चर आहे, हे बघा हॉक्स लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे, राउंडेड झालेलं आहे, जे पाणी आपण शिंपडण्यासाठी ज्या नळीचा वापर करतो सेम एज लाईक दॅट, तसं स्ट्रक्चर आपल्याला बटरफ्लायचं जे काय माउथ आहे तर त्या माउथला त्या ठिकाणी मॉडिफाईड झालेलं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत असतं, आणि नेक्टर सकिंगसाठी कामास येत असतं. ओके, मॉथचं जे काय हेड असेल तर ते हेडचं मॉडिफिकेशन माउथ पार्टचं. ओके, त्यानंतर फ्रॉग हॉपर. आता हा जो काय फ्रॉग हॉपर आहे तर हा फ्रॉग हॉपर हा आपल्याला रुईचं जे काय झाड असेल तर त्या रुईच्या झाडावर आपल्याला पाहायला मिळत असतं. याचे जे काही माउथ पार्ट आहे, जे काही हेड आहे तर ते ओपिस्थोग्नॅथस असतं, आणि ते जे काही रुईचे झाड आहे कॅलोट्रॉपिस इंडिका आपण त्याला म्हणतो, तर ते कॅलोट्रॉपिस इंडिकावरती जे काही लिव्ज असतात त्या कॅलोट्रॉपिस इंडिकाच्या लिव्ज मधले जे काही ज्यूस आहे तर त्या ज्यूस वर तो फीड करत असतो, आणि त्याचे जे काही मॉडिफिकेशन आहे हेडचे अशा प्रकारे झालेलं आहे. हे जे काही माउथ पार्ट आहे पर्चिंग अँड सकिंग टाइप असतं फ्रॉग हॉपरचं, पर्चिंग अँड सकिंग टाइप. ओके, आता माउथ पार्ट जे काय आहेत ते आपण वन बाय वन पाहूया. बायटिंग अँड चेविंग टाइप माउथ पार्ट ही स्लाइड पहिली आहे. ओके, आता इव्होल्यूशन ऑफ माउथ पार्ट्स, माउथ पार्ट्स कसे तयार झालेत किंवा मग कुठून तयार झालेत आणि यांचं मॉडिफिकेशन कसं काय झालं. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सुरुवातीला जे काय ग्रास ऑफर होते, ग्रास ऑफर लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी एक इन्सेक्ट त्या ठिकाणी आधी तयार झाला, ज्यांचे जे काय हेड होतं तर ते मॉडिफाय झालेलं होतं हायपोग्नॅथस टाईप मध्ये. ओके, आता हे जे काय हेड आहे तर हे हेडचे जे काय माउथ पार्ट आहेत इथून इथून खाली, ओके, रेड कलर दिसतोय इथून, ओके,
इथून तर तिथून इथून तर खालपर्यंत हे जे काय सगळेच्या सगळे दिसत आहेत कलरमध्ये, तर हे मॉथ पार्ट्स आहेत. आता हे जे काय मॉथ सर पार्ट्स, आवाज खूप कमी येतोय. खूप कमी येतोय. हॅलो, आवाज येतोय आता? हो, आवाज पण आता कट होतोय सर तुमचा. आवाज कट होतोय. हो आता येतोय व्यवस्थित? हो हा ठीक आहे. वेट, हा तिथे जा. आता येतोय आवाज ना व्यवस्थित? हो येतोय. हा ठीक आहे. आता हे जे काही माउथ पार्ट आहेत, तर हे माउथ पार्ट आपल्याला कलर मध्ये या ठिकाणी दिसत आहेत. आणि सुरुवातीला ज्यावेळेस इव्होल्युशन झालं, उत्क्रांती झाली, तर उत्क्रांती होत असताना सुरुवातीला हायपोग्नॅथस माउथ पार्ट हे त्या ठिकाणी मॉडिफाय झाले किंवा मग तयार झाले. इन्सेक्ट जे काय होते, तर त्या इन्सेक्ट्सचे मॉडिफिकेशन जे काय होतं माउथ पार्टचं, तर ते हायपोग्नॅथस टाईप होतं. ओके, आणि त्यांच्यामध्ये हे जे काय माउथ पार्ट आहे, तर ह्यांचं त्या ठिकाणी डिफरन्सिएशन केलं गेलं. हा जो काय रेड कलरचा दिसतोय, ज्याचं या ठिकाणी अप्पर लिप मध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे, वरचा जो काय पार्ट आहे हा अप्पर लिपचा, ओके, रेड कलरचा, तर त्याला लॅब्रम असं म्हणतात. काय म्हणतात? लॅब्रम. लॅब्रम इज असं कॉल्ड एज अप्पर लिप. काय म्हणतात त्याला? लॅब्रमला अप्पर लिप असं म्हणतात, वरचं लिप. ओके, त्यानंतर खालच्या साईड बघा, हे जे काही थोडस ब्ल्यू कलरचे त्या ठिकाणी मार्जिन दिसते आहे बारीक बारीक माउथ पार्ट मध्ये. ओके, तर तो पार्ट आहे लॅबियमचा. कोणता पार्ट आहे? लॅबियम त्याला म्हणतात. ओके, आणि ह्या ठिकाणी बघा, छोटे छोटे प्रोजेक्शन बाहेर आलेले आहेत, छोटे छोटे प्रोजेक्शन. ओके, या प्रकारे तर ह्यांना लॅबियल पाल्प्स असं म्हणतात. काय म्हणतात? लॅबियल पाल्प्स. लॅबियल पाल्प्स याच्यासाठी म्हणतात की लॅबियल पाल्प्स आर अराइज फ्रॉम द लॅबियम, देअरफोर दीज प्रोजेक्शन्स आर कॉल्ड एज द लॅबियल पाल्प्स. ओके, त्यानंतर साईडला आता हा जो काय लॅबियम आहे, तर हा लॅबियमचे दुसरं नाव आहे लोअर लिप. म्हणजे अप्पर लिप इज कॉल्ड एज द लॅब्रम. ओके, अँड लोअर लोअर वन इज कॉल्ड एज द लॅबियम. रिमेंबर करायचे आहे, वरच्या लिपला अप्पर लिपला बोलतात लॅब्रम, आणि खालचं जे काय लिप असेल ज्याला लोअर लिप बोलतात त्याला म्हणतात लॅबियम. आणि लॅबियम मधनं जे काय प्रोजेक्शन बाहेर आलेले असतात छोटे छोटे, ओके, जॉइंटेड प्रोजेक्शन आहे ते, आणि त्यांना म्हटलं गेलेलं आहे लॅबियल पाल. त्यानंतर साईडला साईडला मॅन्डिबल्स असतात, जे आपल्याला ग्रीन कलर मध्ये या ठिकाणी शो या ठिकाणी केलं जात आहे की साईडला. आता अपर लिप झालेला आहे, आता लोअर लिप पण झाला, परंतु साईडला आपले जसे गाल असतात, ओके, चिक्स असतात, तशा प्रकारे या ठिकाणी मॉडिफिकेशन झालेलं आहे, त्यांना म्हणतात मॅन्डिबल्स. हे जे काय आहेत, हे आहेत मॅन्डिबल्स. आणि मॅन्डिबल्स ज्यावेळेस आपण झूम करून बघतो, ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित इंटरनेटवर सर्च कराल, तर त्यावेळेस हे जे काही मॅन्डिबल्स आहेत, तर मॅन्डिबल्सला टीथ असतात आणि प्रोजेक्शन म्हणजे काटेरी करवती सारखं स्ट्रक्चर या ठिकाणी दोघी साईडला असतं. ओके, आणि हे जे काही स्ट्रक्चर आहे, तर हे एखादं जे काही प्लांट असेल, प्लांटचे जे काही लीफ असेल, तर त्या लीफला कुरतडण्यासाठी, त्याला क्रश करण्यासाठी, त्याला चेविंग करण्यासाठी ते कामाचे येत असतात. ओके, मॅन्डिबल्स त्यांना म्हटलं जात असतं. हे ग्रीन कलरचे साईडला, लेफ्ट आणि राईट साईडला, दोघं साईडला ते प्रेझेंट असतात. त्यानंतर आता त्याच्याही आतमधून ज्यावेळेस आपण बघतो, तर तिथं म्हणजे त्यांचे जे काय स्ट्रक्चर आहे, तर ते स्ट्रक्चर अशा प्रकारे, ओके, हे साईडला आहेत, हे वरच्या साईडला. ओके, हा जो आहे त्याच्यामध्ये एक पार्ट असतो, दोघं जॉईंट झालेले असतात त्याच्यामधला हा पार्ट. ओके, म्हणजे हे दोघं मॅन्डिबल्स हा एकमेकांना ज्यावेळेस जॉईंट होतात, तर हा मधला पार्टला ते जॉईंट होत असतात आणि ते आपल्याला जॉईंट झालेले असतात. परंतु हा जो काय पार्ट आहे हा डिफरंट असतो, हे एकत्र करण्यासाठी ह्याला हायपोफॅरिंग्स असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता हा जो काय हायपोफॅरिंग्स आहे, तर हायपोफॅरिंग्स या ठिकाणी असतो, ओके, दोघं मॅन्डिबल्सच्या मध्ये. आणि त्यानंतर मग तिथून मॉडिफाय झालेलं असतं, तिथून तिथून आतमधून स्ट्रक्चर बाहेर आलं असतं, ज्यांना आपण म्हणतो मॅक्झिली. या ठिकाणी बघा, हे जे काय MX नाव दिसतंय तुम्हाला, हे मॅक्झिली आहेत. आणि हे जे काय मॅक्झिली आहेत, हे सपोर्ट करतात मॅन्डिबल्सला, ओके, चेविंग आणि त्या ठिकाणी क्रश करण्यासाठी हे सपोर्ट करण्याचे काम करत असतात मॅक्झिली. आता सुरुवातीला इव्होल्युशन ज्यावेळेस झालं, इव्होल्युशन म्हणजे ज्यावेळेस उत्क्रांती झाली, इन्सेट ज्यावेळेस अराईज झाले पृथ्वी तलावर ज्यावेळेस आले, तर त्यावेळेस हायपोग्नॅथस हेड घेऊन हे इन्सेट अराईज झाले. परंतु हळूहळू कालांतराने काय झालं की त्यांचे जे काय हॅबिट होतं ते चेंज होत गेलं एरिया वाईज. त्यानंतर त्यांचे जे काही गरजा होत्या, तर त्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होत गेले. आणि मॉडिफिकेशन होत असताना डिफरंट टाईप्स ऑफ द माउथ पार्ट्स वेअर अराइज्ड, लाईक लिपिंग अँड लॅपिंग अँड चेविंग टाईप, लाईक पर्सिंग अँड सकिंग टाईप, लाईक सायफोनिंग टाईप. ओके, अशा प्रकारे मॉडिफाय होत गेलं. आता आपण सुरुवातीला बघूया लॅपिंग अँड चेविंग टाईप. आता हा जो काही लॅपिंग अँड चेविंग टाईप आहे, आधी बायटिंग अँड चेविंग टाईप माउथ पार्ट्स आपण बघून घेऊया.
ते काय असतं नेमकं, माउथ त्याचे जे काय पार्ट्स आहेत ते काय काम करतात ते आपण बघूया. ओके, आता माउथ पार्ट जे काय आहेत, तर मॅन्डिबलच्या मी तुम्हाला सांगितलं मॅन्डिबलला टीथ लाईक स्ट्रक्चर असतं. ओके, तर दीज आर हार्ड जॉ, अत्यंत कडक तो पार्ट असतो. आणि हा जो काय पार्ट आहे हा ग्रिपिंग आणि बायटिंगसाठी त्या ठिकाणी, बायटिंगसाठी त्या ठिकाणी तो कामास येत असतो, म्हणजे चेविंग करण्यासाठी, ग्रिंडिंग आणि चेविंग करण्यासाठी तो कामास येत असतो. त्यानंतर हा जो काय मॅन्डिबल आहे, तर मॅन्डिबल मी तुम्हाला सांगितलं की हा मॅन्डिबलचा पार्ट आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की टीथ लाईक स्ट्रक्चर असतं, दीज आर द टीथ. दिसत आहेत तुम्हाला टीथ? टीथ दिसत आहेत का लेफ्ट आणि राईट साईडला? मी त्या ठिकाणी स्पॉटलाईट चमकवतोय, बघा या ठिकाणी कर्सर जो काय, हा हे टीथ आहेत. आणि हे टीथ काय करत असतात, ते क्रश करण्याचं काम करत असतात. ओके, लेफ्ट आणि राईट साईडला ते प्रेझेंट असतात. या ठिकाणी बघा दाखवलेलं आहे, हे जे काय माउथ पार्ट आहे या ठिकाणी प्रेझेंट आहे, आणि या ठिकाणी हा लेफ्ट साईडचा, हा लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे. त्यानंतर मॅक्झिलरी काय आहे, मॅक्झिलरी हे जे काय आहेत, तर सेकंडरी जॉ त्याला म्हटलं गेलेलं आहे, कारण की ते सपोर्ट करतात युजली पास्ट द प्रायमरी जॉ फॉर फर्दर डिस्ट्रक्शन फॉर द प्रे. ओके, ते जे काही प्रायमरी जॉ आहेत, तर ते प्रायमरी जॉ डिस्ट्रक्ट करण्यासाठी आणि मॅन्डिबलला सपोर्ट करण्यासाठी ते कामास येत असतात. हे आहेत मॅक्झिली. ओके, हा एक मॅक्झिली आहे लेफ्ट साईडला आणि हा एक आहे राईट साईडला. बोथ आर प्रेझेंट साईड बाय साईड टू द मॅन्डिबल. ओके, या ठिकाणी मॅन्डिबलच्या साईडलाच ते प्रेझेंट असतात, खालच्या साईडला, जस्ट खालच्या साईडला हे मॅक्झिली प्रेझेंट असतात. आणि त्यांना सुद्धा प्रोजेक्शन बाहेर आलेलं असतात, लेग लाईक स्ट्रक्चर, जॉईंटेड स्ट्रक्चर या ठिकाणी बाहेर आले, त्यांना मॅक्झिलरी पाल्प असं म्हणतात. जर लॅबियमला असतील तर त्यांना लॅबियल पाल्प असं म्हणतात, आणि जर मॅक्झिलीला असतील तर त्यांना मॅक्झिलरी पाल्प असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचे. ओके, त्यानंतर लॅब्रम. आता लॅब्रम हा वरचा पोर्शन आहे, वरचा म्हणजे अप्पर लिप त्याला आपण म्हणतो. हा जो काय दिसतोय तुम्हाला हा अप्पर जॉ, दिस इज कॉल्ड एज द लॅब्रम. ओके, आता हा लॅब्रम हा अप्पर जॉ आहे, आणि हा फक्त आणि फक्त आपल्याला इन्सेट मध्ये पाहावयास मिळत असतो, हा दुसरीकडे आपल्याला पाहावयास मिळत नाही लॅब्रम. दुसरा आहे लोअर जॉ. लोअर जॉला दुसरं नाव आहे लॅबियम. ओके, आता हा लॅबियम जो काय आहे, हा जो काय लॅबियम आहे, तर हा खालच्या साईडला आहे, आपल्याला या फिगर मध्ये दिसत नाही या ठिकाणी. ओके, लॅबियम या ठिकाणी दिसत नाही, कारण वरून त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा जो पार्ट आहे हा लॅबियमचा आहे. ओके, आपण पुढच्या ज्यावेळेस पाहू तर तिथं आपल्याला मिळून जाईल. लॅबियम लोअर लिप त्याला म्हणतो. ओके, आणि फूडला फूड जे काय आहे, तर ते फूड घेतल्यानंतर ते चेविंगची प्रोसेस होत असताना तो खालच्या साईडला ते फूड नको सरकायला, त्याच्यासाठी तो सपोर्ट करण्याचं काम हे लोअर लिप त्या ठिकाणी ते करत असतं. ओके, आता हे जे काही माउथ पार्ट आहे, तर हे माउथ पार्ट बायटिंग अँड चेविंग टाईप माउथ पार्ट आर प्रेझेंट इन कॉक्रोच अँड ग्रॉस ऑफर. लक्षात ठेवायचे आहे, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ बायटिंग अँड चेविंग टाईप ऑफ माउथ पार्ट. जर विचारला गेला तर कॉक्रोच आणि ग्रॉस ऑफर हे उत्तर द्यायचे आहे. ही पीपीटी मी तुम्हाला शेअर करणार आहे, डोंट वरी, मी ग्रुपवर टाकून देणार आहे, यू शुड डाउनलोड दिस थिंग. ओके, हे ह्याच्या स्टडी करायचे आहे, तुम्हाला नोट्स मी देणार नाही, कारण की सगळेचे सगळे टॉपिक जे काय आहे ते हेच तुम्हाला विचारले जाणार आहे. एक्झामच्या वेळेस सुद्धा याच्यातूनच विचारलं जाईल. ओके, हेच नोट्स समजून चालायचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मॅन्डिबल्स काय असतं. ओके, सेम थिंग इज हिअर. हा जो आहे आ हाय लॅबियम, मी तुम्हाला सांगितलं लोअर लिप काय असतो. ओके, आता लोअर लिप ह्याला आपण म्हटलं म्हणतो की लॅबियम. आता त्याला दुसरं नाव आहे मॅक्झिली, परंतु कोणती मॅक्झिली आहे, सेकंडरी मॅक्झिली किंवा मग सेकंड मॅक्झिली आपण त्याला म्हणतो. आणि हा जो काय आहे, तर हा कॅव्हिटीच्या खालच्या साईडला प्रेझेंट असतो, म्हणून त्याला आपण म्हणतो लॅबियल, लॅबियम त्याला म्हणत असतो. आणि लॅबियम मधनच काही प्रोजेक्शन बाहेर आलेले असतात. हे जे काही प्रोजेक्शन आहेत हे लॅबियल पाल्पचे प्रोजेक्शन आहेत, लेफ्ट आणि राईट साईडला ते अरेंज झालेले असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पर्चिंग अँड सकिंग टाईप माउथ पार्ट. आता पर्चिंग अँड सकिंग टाईप माउथ पार्ट मध्ये काय असणार आहे, पर्च करणं म्हणजे छिद्र पाडणं, होल पाडणं, आणि होल पाडल्यानंतर त्या ठिकाणी तिथलं जे काही फ्लूड आहे, तर ते फ्लूड सक करणं. ओके, जनरली दिस टाईप ऑफ माउथ पार्ट आर प्रेझेंट इन टू द बग्स अँड मॉस्किटो ऑल्सो अँड सम फ्लाईज लाईक हॉर्स फ्लाय असेल. ओके, त्यानंतर टॅबॅनस फ्लाय असेल, हे जे काय आहेत, तर ह्या फ्लायमध्ये आपल्याला ते पाहावयास मिळत असतात. मॉस्किटोज त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे. मच्छर ज्यावेळेस जो बसतो आपल्या स्किनवरती आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी तो पर्च करत असतो, होल पाडत असतो, आणि होल पाडल्यानंतर तिथलं जे काही ब्लड आहे तर ते सक करत असतो व्हेनमध्ये, व्हेनमधलं. ओके, आता हे जे काही पर्चिंग आणि सकिंग टाईप माउथ पार्ट्स आहेत, तर हे एकतर प्लांट सॅप जे काय असेल, प्लांटचे जे काही ज्यूस आहे, तर ते सक करण्यासाठी ते यूज करत असतात, किंवा मग ब्लड सक करण्यासाठी ते त्या जे काही माउथ पार्ट आहे तर त्याचा तो वापर ते करत असतात. ओके, माउथ पार्ट्स आर रिप्रेझेंट बाय रोस्ट्रम. ओके,
represented by rostrum, beak modification of labium acts as pouch for protecting the mandibular and maxillary stylets. Mandibles and maxillary are modified into sharp needle like stylet. आता बघा हा जो काय रोस्ट्रम आहे, रोस्ट्रमचा जो काय पार्ट आहे, दिस इज द रोस्ट्रम. हा टोटल हा काय, तर हा रोस्ट्रम आहे आणि हा रोस्ट्रम कसा मॉडिफाय झालेला आहे हे या ठिकाणी आपण बघूया. तर रोस्ट्रमचा जो काय पार्ट आहे, तर बीक लाईक जे काय स्ट्रक्चर आहे, तर हे बीक लाईक स्ट्रक्चर कुठून मॉडिफाय झालेलं, लॅबियम पासून. आता लॅबियम पासून मॉडिफाय झाल्यानंतर एक पाउच लाईक प्रोटेक्शन प्रोजेक्शन प्रोटेक्टिंग जे काय कव्हरिंग आहे, तर ती या ठिकाणी तयार झालेली आहे बीक लाईक स्ट्रक्चर म्हणजे रोस्ट्रमचं. ओके, म्हणजे रोस्ट्रम इज अराइज फ्रॉम द लॅबियम, मीन्स इट इज द मॉडिफाईड पार्ट ऑफ द लॅबियम. लॅबियमचा मॉडिफाईड पार्ट आहे हा रोस्ट्रमचा. ओके, त्यानंतर मग पुढे ज्यावेळेस आपण बघतो, तर या ठिकाणी हा जो काय पार्ट आहे, तर हा मॅक्झिलरी जे काय आहेत, तर मॅक्झिलरी स्टायलेट्स त्या ठिकाणी, म्हणजे मॅक्झिलरी पार्ट जे काय होते, तर त्यांचे रूपांतर या ठिकाणी स्टायलेट्समध्ये होऊन गेलेलं आहे. ओके, या ठिकाणी हे जे काय दिसतंय हे स्टायलेट्स मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे जे काय मॅक्झिलरी स्टायलेट्स आहेत, तर मॅक्झिलरी स्टायलेट्स आर स्मूथ कट टिप अँड कंबाइंड टुगेदर एनक्लोजिंग द फूड कॅनल किंवा मग चॅनल. आता हे जे काय मॅक्झिलरी स्टायलेट्स आहेत, तर हे एकत्र आल्यानंतर एक स्मूथ कर्व लाईक टिप त्या ठिकाणी तयार झालेला आहे. या ठिकाणी हा जो काय आहे एक टिप सुई जी काय असते, तर सुईसारखं स्ट्रक्चर त्या ठिकाणी मॅक्झिलरी स्टायलेट्सचं रूपांतर झालेलं आहे आणि हे स्टायलेट जे काय आहे, तर ते पर्च करण्यासाठी कामास त्या ठिकाणी येत असतात फूडला. ओके, हॅलो, हा बोला. हॅलो सर, आवाज कमी का होते? आवाज परत कमी होतोय, खूप बारीक आवाज आता येतोय का? एक कॉल आलेला होता मला, बारीक पण आणि कट. हॅलो, कट होतोय फारच. ओके सर, आता येतोय का? कॉल आला, हा एक कॉल आलेला होता मला. हा बोला. हो हो, ओके सर, येतोय का आवाज आता? हो सर, येतोय. क्लिअर येतोय ना? हो आता क्लिअर येतोय. एक कॉल आलेला होता मला, त्याच्यामुळे ते जे काय नेट आहे, इंटरनेट जे काय, तर ते स्लो होऊन जातं ना त्याच्यामुळे. त्यानंतर या ठिकाणी आपण पर्चिंग अँड सकिंग टाइप जे काही माउथ पार्ट आहेत. आता या ठिकाणी बघा, हे जे काही स्पाइन लाईक स्ट्रक्चर आहे या ठिकाणी, तर हे स्पाइन लाईक स्ट्रक्चर सुरुवातीला ज्यावेळेस मॅक्झिली त्यानंतर लॅबियम हे एकत्र आल्यानंतर एक या ठिकाणी हेडला हे जे काय आहेत स्पाइन लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर हे एक लॅबियम आणि मॅक्झिलरी जे काही पाल्प आहेत, सॉरी मॅक्झिली जे काय, तर ते एकत्र आल्यानंतर त्याचे रूपांतर या ठिकाणी ट्यूब मध्ये होऊन गेलेलं आहे. त्यानंतर मॅक्झिलीच्या साईडला मॅक्झिलरी पाल्प आपण पाहिलं, प्रोजेक्शन आलेले होते बघा, त्यांचे रूपांतर या मॉस्किटो मध्ये काय झालेलं आहे की प्रोटेक्टिंग या ठिकाणी ट्यूब त्या ठिकाणी ते अराईज झालेले आहेत या ठिकाणी. हे काय आहे, तर हे मॅक्झिलरी पाल्प आहेत. त्यानंतर हे जे काय आहे, हा एक ट्यूब जो काही दिसतोय तुम्हाला, तर हा ट्यूब आहे हायपोफॅरिंक्सचा. त्यानंतर मॅन्डिबल जे काय आहे, तर मॅन्डिबल्स हे सुद्धा अराईज झालेले आहेत त्या ठिकाणी. परंतु आपण मॅन्डिबल ज्यावेळेस तिकडे बघतो ह्याच्यामध्ये बघ, आपले जे काही कॉक्रोच आणि ग्रॉस ऑफर मध्ये, तर त्या ठिकाणी ते मॅन्डिबल्सला काय होते, टीथ होते बरोबर. या ठिकाणी बघा, हे जे काय आहेत हे मॅन्डिबल्स आहेत आणि ह्या मॅन्डिबल्सचं रूपांतर या ठिकाणी बघा ट्यूब लाईक स्ट्रक्चर मध्ये झालेलं आहे. ओके, हे मॅन्डिबल्स लेफ्ट आणि राईट दोघं मॅन्डिबल्स या ठिकाणी आहेत, परंतु त्यांचे मॉडिफिकेशन झालेले, कारण की त्यांना टीथची आवश्यकता नाही. जे काही प्रोबॉसिस आहे, तर ह्या प्रोबॉसिसला काय करण्यासाठी सपोर्ट करण्याची गरज आहे आणि सपोर्ट साठी या ठिकाणी मॅन्डिबल्स. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. तर ह्या प्रकारे माउथ पार्ट हे जे काय ह्याचे आहेत मॉस्किटोचे, हे या प्रकारे अराईज झाले. तर हा जो काय माउथ पार्ट आहे हा बगचा आहे, जे मी तुम्हाला सांगितलं रोईच्या झाडावर आढळणारा, किंवा मग जे काय पल्स दाखवले मी तुम्हाला धीज पल्स, यांच्यावर आढळणारा हा जो काय कायलोसोब्रॅकस कायनेसिस आहे पल्स बीटल. तर या पल्स बीटलचा माउथ पार्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हा जो काय माउथ पार्ट आहे हा सकिंग टाइप आहे. ओके, किंवा मग होल करण्यासाठी, पर्चिंग करण्यासाठी हा काम असं येत असतो. स्टायलेटचे रूपांतर झालेला. हे जे काही माउथ पार्ट्स आहेत हे मॉस्किटोचे माउथ पार्ट्स आहेत.
ओके हे जे काय मॉथ पार्ट्स आहेत तर हे स्पेशली त्या ठिकाणी मॉडिफाय झालेले असतात. प्लांटचे सॅप जे काय आहे तर ते आणि नेक्टर जे काय आहे किंवा मग फूड जे काय आहे ब्लड जे काय आहे तर ते सक करण्यासाठी. ओके त्यानंतर नेक्स्ट जो काय आहे तर तो आहे या ठिकाणी मॉस्किटोच्या माउथ पार्ट. आता मॉस्किटोचा जो काय माउथ पार्ट आहे मी तुम्हाला आधीच डिस्क्राईब केलेला आहे हे आपल्याला झूम मध्ये या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. हा जो काय येलो कलरचा आहे तर हा आहे लॅब्रम. ओके हा याला लॅब्रम असं म्हणतात. तुम्हाला जर्नलमध्ये हे माउथ पार्ट्स जे काय आहेत तर ते यांचे डायग्राम ड्रॉ करायचे आहे. ओके ज्यावेळेस आपली एक्झाम आपली प्रॅक्टिकल होती तर त्यावेळेस तुम्हाला हे ड्रॉ करायचे आहेत. मी सांगेल तुम्हाला की हाऊ टू ड्रॉ धीज ऑल धीज थिंग्स. ओके त्यानंतर हा जो काय छोटासा बारीक रेड रेडिश कलरच्या या ठिकाणी जे काय स्ट्रक्चर दिसत आहे तर हे मँडिबलचर स्ट्रक्चर आहे. येतोय का आवाज माझा? हो सर येतोय. कॉल येतोय मला. हॅलो सर मी बाद में कॉल करता. हां सर आवाज कमी येतो. ओके तर त्यानंतर आहे लॅसिनी. हा जो काय बारीक पार्ट दिसतोय जो आपल्याला थोडासा पिंकिश कलरचा दिसतोय तर हा जो काय आहे तर ह्याला म्हणतात लॅसिनी. ओके त्यानंतर हा जो काय मोठा पार्ट आहे जो ब्ल्यू कलरचा जो अत्यंत महत्वाचा आहे जो त्या ठिकाणी ब्लड सक करण्याचं काम करणार आहे मॉस्किटोचे जे काही मेन टिप आहे ते. ओके तर हा पार्ट या ठिकाणी ह्याला म्हटलं गेलेला आहे लॅबियम. काय म्हणतात त्याला? लॅबियम. या ठिकाणी बघा हा जो काही पार्ट दिसतोय हा लॅबियमचा पार्ट आहे. ओके हा जो काय दिसतोय हा कर्सर दिसतोय का तुम्हाला? अनोटेशन करतो वेट. हा जो काय पार्ट दिसतोय तुम्हाला तर हा पार्ट आहे लॅबियमचा. ओके हा लॅबियमचा पार्ट आहे. त्यानंतर जो काय आहे ह्या ठिकाणी बघा हा थोडासा राखुडी कलरचा पार्ट दिसतोय तुम्हाला. फेंट जो काय डार्क आहे तर तो या ठिकाणी दिसतोय फेंट डार्क कलर. ओके दिस इज द हायपोफॅरिंग्स. ओके हा जो काय पार्ट आहे हा हायपोफॅरिंग्सचा पार्ट आहे. त्यानंतर मॅक्झिलरी पाल्प जे काय आहेत तर ते मॅक्झिलरी पाल्प या ठिकाणी आहेत बघा मॉडिफाय झालेले आहेत. मोठे प्रोजेक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतात. ओके हे मॅक्झिलरी पाल्प आहेत या ठिकाणी बघा हे जे काय दिसत आहेत हे मॅक्झिलरी पाल्प या ठिकाणी बघा. हा जो काय आहे हे छोटे छोटे ह्या लॅबियमला हे लॅबियम आहे बरोबर. लॅबियमला अटॅच असलेले हे जे काय पार्ट आहेत छोटे छोटे सपोर्ट करतायत तर ते मॅक्झिलरी पाल्प आहेत. ओके दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ द मॉस्किटो माउथ पार्ट. ओके फ्रॉम द हायपोग्नॅथस माउथ पार्ट. ओके त्यानंतर नेक्स्ट बघूया परत तेच आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोबोसिस. आता प्रोबोसिस जे काय तर ते बग मध्ये कशा प्रकारे हे जे काय बग आहेत हा जरी बीटल असला परंतु जे काय कॅलसोब्रॅकस कायनेसिस आहे हा जरी बीटल असेल परंतु जी काही रुईवरचा जो काही बग आहे ज्याला आपण फ्रॉग जो काय आहे तर फ्रॉग आपण त्याला म्हटलेला आहे फ्रॉग हॉपर जो आहे तर तो फ्रॉग हॉपर आपल्याला या ठिकाणी कसं त्याचे रूपांतरित झाले ते बघूया. तर मँडिबल्स अँड मॅक्झिली आर मॉडिफाईड इन टू द प्रोबोसिस. आता हे जे काय मँडिबल आहेत तर मँडिबल आणि मॅक्झिली आर मॉडिफाईड इन टू द प्रोबोसिस प्रोबोसिसमध्ये रूपांतरित झालेले आहेत. त्यानंतर हे जे काय मँडिबल्स आणि मॅक्झिली आहेत तर ते कशासाठी मॉडिफाय झालेले आहेत? पर्चिंग अँड सकिंग करण्यासाठी. ओके हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुम्हाला विचारला गेला प्रश्न की पर्चिंग अँड सकिंग टाईप माउथ पार्ट जो काय आहे हेमिप्टेरामध्ये तर तो प्रोबॉसिस त्याला म्हणतात. तर कशापासून ते तयार झालेला आहे प्रोबॉसिस? तर यू शुड गिव्ह द आन्सर द प्रोबॉसिस मॉडिफाईड फ्रॉम द मॅडिबल्स अँड मॅक्झिली. ओके बोथ आर कम टुगेदर अँड फ्रॉम द प्रोबॉसिस असं त्या ठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे. ओके त्यानंतर
रास्पिंग टाइप माउथपार्ट. आता रास्पिंग टाइप हा जो काय माउथपार्ट आहे, दिस इज नॉट इन युअर स्टडी, ओके, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, इट इज जनरल इन्फॉर्मेशन फॉर यू. आता रास्पिंग टाइप माउथपार्ट जे काय आहेत, आधी तुम्हाला सांगून देतो मी की थ्रिप्स काय आहेत. एक्झाम्पल त्याच्या थ्रिप्स आपण दिलेलं आहे, थ्रिप्स दिसत आहे ना या ठिकाणी, हे बघा या ठिकाणी थ्रिप्स तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिसत आहे या ठिकाणी, बघा थ्रिप्स, ओके. आता थ्रिप्स काय आहेत माहिती का तुम्हाला, थ्रिप्स सांगता येईल काय सर थ्रिप्स म्हणजे काय? एक्झाम्पल आपण घेतले बघा, रास्पिंग अँड सकिंग टाइप माउथ पार्ट्स, ओके, प्रेझेंट इन एक्झाम्पल आपण दिलेलं आहे त्या ठिकाणी थ्रिप्स. आता हे जे काय थ्रिप्स आहेत, हे थ्रिप्स काय आहेत बरं सांगता येईल तुम्हाला? ओके, आता हे जे काही थ्रिप्स आहेत, तर हे थ्रिप्स बघा, एखादं गुलाबाचं झाड एखाद्या ठिकाणी असेल किंवा फुलांचे झाड असतील, तर ते फुलांच्या झाडांच्या इथं छोटे छोटे अत्यंत बारीक जे मॉस्किटो लाईक आपल्याला त्या ठिकाणी छोटे छोटे उडणारे जे काय इन्सेक्ट दिसतात, तर त्यांना थ्रिप्स असं म्हणतात. अत्यंत छोटे असतात जे फुलांवरती आपल्याला पाहाव्यास मिळत असतात, अत्यंत बारीक फ्लाय असतात त्या, आणि त्या फुलांवरती असतात, तर त्यांना थ्रिप्स असं म्हणतात, ओके. आता त्यांचे जे काही माउथ पार्ट्स आहेत, तर हे माउथ पार्ट्स हे रास्पिंग आणि सकिंग टाईप असतात. आता रास्पिंग आणि सकिंग टाईप म्हणजे काय असतात या ठिकाणी, की हा जो काय पार्ट आहे हा इंटरमिडिएट आहे बिटवीन बायटिंग चेविंग टाईप आणि पर्चिंग अँड सकिंग टाईप. म्हणजे बायटिंग अँड चेविंग टाईप पण नसतो आणि पर्चिंग अँड सकिंग टाईप पण नसतो, परंतु हा काय असतो, हा रास्पिंग टाईप असतो. म्हणजे हा बाईट करत नाही किंवा पर्च पण करत नाही, फक्त त्या ठिकाणी बसतो आणि बसल्यानंतर तो सक करतो, ओके, पर्च करत नाही. हॅलो, तर हा रास्पिंग टाइप माउथपार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतो, ओके, दिस इज प्रेझेंट इन द थ्रिप्स. त्यानंतर आहे स्पॉन्जिंग टाइप. आता स्पॉन्जिंग टाइप जो काय माउथपार्ट आहे, तर हा आपल्याला पाहावयास मिळत असतो हाऊस फ्लाय. हाऊस फ्लाय माहिती आहे ना, हाऊस फ्लाय माहिती आहे ना, आपल्या घरात जी काही माशी असते तिला हाऊस फ्लाय असं म्हणतात. आता तिथे जे काही माउथपार्ट आहे, तर ते स्पॉन्जिंग टाइप माउथपार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतात. आता हे जे काही मॅंडिबल्स आहेत, त्याच्यामध्ये ऍबसेंट असतात किंवा मग रिड्यूस झालेले असतात, अत्यंत त्या ठिकाणी काही कामाचे नसतात, जरी असतील तरी काही कामाचे राहत नाही, सहसा ते नसतातच, ओके. आणि मॅक्झिलरी पाल्स जे काय आहेत, तर ते 1 ते 3 सेगमेंटेड आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतात. हे मॅक्झिलरी पाल्प आहेत, ओके, हे जे काय आहेत हे मॅक्झिलरी पाल्प आहेत, आणि हे 1 ते 3 सेगमेंटेशनने त्या ठिकाणी तयार झाले आहेत. म्हणजे 1 ते 3 तुकड्यांनी त्या ठिकाणी ते जॉईंट झाल्यानंतर ते तयार जॉईंट झाल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, त्यांचे सेगमेंटेशन असतं, आणि हे 1 ते 3 या ठिकाणी सेगमेंटेशनने आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतात, मॅक्झिलरी पाल्प, ओके. आता हा जो काही लॅबियम आहे, तर लॅबियम हा स्पॉन्जसारखा स्ट्रक्चर. आता या ठिकाणी बघा, हा जो काही पार्ट आहे हा लॅबियमचा पार्ट आहे, या ठिकाणी बघा हा लॅबियमचा पार्ट आहे. आता हा जो काही लॅबियम आहे हा स्पॉन्ज लाईक या ठिकाणी दिसतोय, ओके. तर हा स्पॉन्ज लाईक स्ट्रक्चर कशासाठी मॉडिफाय झालेला आहे हे तुम्हाला सांगतो मी, की जे काही फूड आहे, फूडवर बसल्यानंतर ते काय करते, ते हे जे काही लॅबियम आहे, लॅबियम त्या फूडवरती ठेवते, आणि ठेवल्यानंतर ह्याचे जे काही लॅबियम आहे, लॅबियममधनं एक स्टिकी जो काही पदार्थ आहे, तर तो स्टिकी पदार्थ त्या ठिकाणी असतो, आणि त्या स्टिकी पदार्थाच्या सहाय्याने ज्यावेळेस ते फूडवर बसते, तर फूडवर बसल्यानंतर ते जे काही फूड आहे, तर ते त्या ठिकाणी, ह्या ठिकाणी हा जो काय पार्ट आहे, या ठिकाणी ते चिटकून जातं, ओके, आणि अशा प्रकारे ते फीडिंग करत असते. म्हणजे लॅबियम हा जो काय हा मॉडिफाय झालेला आहे, लॅबियम इज द लोअर लिप, आणि लोअर लिपचं मॉडिफिकेशन या ठिकाणी कशामध्ये झालेलं आहे, स्पॉन लाईक स्ट्रक्चरमध्ये झालेलं आहे, ओके, हाऊस फ्लायमध्ये. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया, सेम तेच आहे या ठिकाणी, आपण दुसरा व्ह्यूने बघूया. जे काही आईज आहेत, हे आईज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. अँटेनिज आर प्रेझेंट, ओके, हिअर लॅटरली ब्रिस्टल्स या ठिकाणी. तुम्हाला टाईप्स ऑफ अँटेनीमध्ये हा पार्ट आहे, ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आता हे जे काय आहेत, हे मॅक्झिलरी पाल्प आहेत, हा लॅबियम आहे, ओके, त्यानंतर हा लॅबेलम आहे, आणि त्यानंतर सिडो ट्रॅकियाला म्हणतात. ट्रॅकियासारखं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे, आणि ट्रॅकियासारखं फंक्शन या ठिकाणी करत असतं. ज्यावेळेस स्पॉन्ज आहेत, स्पॉन्ज या ठिकाणी फूडवर ठेवल्यानंतर सरळ तो काय करणार आहे, की उच्च त्या ठिकाणी स्टिक करणार आहे, स्टिक केल्यानंतर ते आतमध्ये फूड जाणार आहे, लॅबियमच्या थ्रू पुढे गेल्यानंतर लॅबियम, आणि लॅबियमच्या नंतर मग सरळ सरळ ते आतमध्ये जाणार आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. लाईक दिस या ठिकाणी प्रोसेस घडत असते, ओके. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लॅबियम, ओके. लॅबियम इज द मॉडिफाईड इन टू द
स्पून लाइक स्ट्रक्चर और स्पॉन्ज लाइक स्ट्रक्चर इन टू द हाउस फ्लाई. ओके, त्यानंतर या ठिकाणी आहे स्पॉन्जिंग टाइप माउथ पार्ट. स्पॉन्जिंग टाइप माउथ पार्ट मध्ये आपल्याला एक्झाम्पल आपण पाहूया, सॉरी सायफोनिंग टाइप आहे, स्पॉन्जिंग नाही सायफोनिंग टाइप. ओके, स्पॉन्जिंग टाइप, दिस इज द स्पॉन्जिंग टाइप. ओके, स्पॉन्जिंग टाइप इज प्रेझेंट इन टू द हाऊस फ्लाय अँड सायफोनिंग टाइप माउथ पार्ट प्रेझेंट इन टू द हाऊस बटरफ्लाय आणि मॉथ मध्ये हे आपल्याला पाव्यास मिळत असतात. आता हे जे काही आहे प्रोबोसिस जे काय आहे, तर हे या ठिकाणी पाईप सारखं आपल्याला या ठिकाणी नळी सारखं जे काही पाण्याची नळी आहे त्याच्यासारखं या ठिकाणी आपल्याला ते स्ट्रक्चर दिसत आहे. आपण इथं थांबू का? हो सर. हा, कारण वेळ पण बराच झालेला, मला फार कॉल येत आहेत, तर ओके आपण इथं थांबूया. हा बरच आहे अजून. सर सर हा बोला. सिलेबस टाकतात का सर तुम्ही? हा टाकून देतो मी सिलेबस. बरं, दोघं सर घ्यायचं तुम्हाला टीचिंग करताय ना? पण टीचिंग करताय करताय सर. हा ठीक आहे. हॅलो. हा बोला. टाइम फिक्स नाही होणार का एकच? टाइम फिक्स असा प्रॉब्लेम आहे पूनम, की माझे जे काम आहेत ना कॉलेजमध्ये फार चालतात, लाईक कॉलेजमध्ये, कारण ऑनलाईन कामं सगळी मीच पाहतो, एक्झामिनेशन कंडक्ट करणं, त्यानंतर त्यांचे हॉल तिकीट, त्यांचे जे काही आहेत फॉर्म भरायची कामं, त्यानंतर आता प्रॅक्टिकल एक्झामिनेशन चालू आहे त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या, तिथं सुद्धा त्याच्यामुळे मला 9 वाजेचा टायमिंग होता, त्यांच्या मी काही गेलेलो नाही म्हणून फोन येतोय त्यांच्या, म्हणून टायमिंगचा प्रॉब्लेम आहे. ओके, जसा वेळ मिळेल मी तुम्हाला तसं तुमच्या याच्याने, तुम्ही 2-4 दिवस फक्त, नंतर मी एक फिक्स टाइम तुम्हाला देऊन टाकेल. ओके सर. हा फक्त 2-4 दिवस, 3 दिवस प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला फिक्स टाइम देऊन देईल, पूर्ण महिन्याचे शेड्यूल किंवा आठवड्याचे शेड्यूल देऊन टाकेल, त्याच दिवशी आपण त्यावेळेस जॉईन होऊ. ओके, हा 2-4 दिवस फक्त ऍडजस्ट करून घ्या. हा उद्या परत मी टायमिंग देणार आहे तुम्हाला, सायफरिंग टाइप मॉथ पासून आपण पुढे जाऊ. ओके.